लोकप्रधान मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण मंद्रूप या ठिकाणी दाखल झालेले आहोत। मंद्रूप चे प्रहार संघटनेचे माजी शहर प्रमुख उस्मान नदाब यांनी मागील काही दिवसापूर्वी विविध कारणावास्तव त्यांनी ठाकरे गटाचे मंद्रूप शहर प्रमुख या पदी विराजमान झालेले होते। कारण आपण पाहू शकता काल बच्चूभाऊ कडू यांचा 53वा वाढदिवस मंद्रूप येथे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। त्याच अनुषंगाने या वाढदिवसाच्या वाढदिवस साजरा करत असताना मंद्रूपचे ठाकरे गटाचे शहर प्रमुख अचानक उपस्थित झाल्यामुळे या मंद्रूप शहरामध्ये एकच चर्चा सुरू आहे। कारण ठाकरे गटाला कायमचा रामराम ठोकत हे प्रहार मधील येतील का असं मंद्रूपेतून मंद्रूपच्या तालुक्यातून चर्चेला सध्या उधाण आलेलं आहे। कारण पाहू शकता महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक राजकीय घडामोड होत असताना मंद्रूप मध्येही अशा प्रकारे एखादे मोठी घडामोड पाहावयास मिळेल अशी या ठिकाणी नक्की चर्चा सुरू आहे। कारण ठाकरे गटाला हा मोठा एक धक्काच मानावा लागेल। कारण नदाप यांचं कार्य प्रहार मध्ये असल्यापासूनच आक्रमक आहे आणि शिवसेनेत गेल्या तेव्हाही त्यांची धारदार ही कंटिन्यू त्या ठिकाणी सुद्धा होती। आता परत आल्यानंतर प्रहारला मोठी ताकद मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण अवघ्या काही अल्पावधीतच पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, याच अनुषंगाने प्रहारला ताकद देण्यासाठी नदाफे नक्कीच प्रहार संघटनेत दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मी नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज चॅनल, मंद्रूप।